काळा रंग तुम्ही अजिबात घातला नाही पाहिजे कारण तुमच्या ऊर्जा कशा कार्य करतील ते ह्यावरून ठरेल हेच तुमचं मानसिक स्थैर्य आदियोगी अनेक प्रकारे ओळखले जातात पण त्यांचा एक पैलू म्हणजे त्यांना वैरागी किंवा बैरागी म्हणून ओळखलं जात राग म्हणजे रंग वैराग म्हणजे रंगांच्याही पलीकडे जाणं कारण रंगांना ज्या प्रकारे आपण जाणतो ज्याप्रमाणे आपली दृष्टी रंगांना पाहते हे फक्त पांढऱ्या प्रकाशाचं एक विशिष्ट प्रकारचं विलगीकरण आहे एखादी गोष्ट लाल दिसते ती लाल रंगाची आहे म्हणून नाही कारण पांढऱ्या प्रकाशात दडलेल्या इतर विविध रंगांपैकी तो सगळे रंग धरून ठेवतो आणि फक्त लाल रंग परावर्तित करतो किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं झालं तर जो रंग तो सोडून देतो तोच त्याचा रंग असतो म्हणजे रंगांचं आपलं आकलन हे पूर्णपणे चुकीचं आहे तुम्ही एखाद्या गोष्टीला लाल समजता पण ती लाल सोडून सर्व काही आहे आणि तुम्हाला वाटतं ती लाल आहे कारण ती फक्त लाल रंग परावर्तित करते आणि बाकीचे रंग धरून ठेवते तर एखादी गोष्ट पांढरी आहे कारण ते सर्व रंग ते जसे आहेत तसं परावर्तित करते जर तुम्ही अशा ठिकाणी किंवा परिस्थितींमध्ये गेलात जिथं तुमच्या भोवताली जे काही घडतंय त्यावर तुमचं काहीच नियंत्रण नाही आहे तेव्हा नेहमीच अशा ठिकाणी पांढरा रंग फार उत्तम कारण तिथं काय घडतं हे तुम्हाला माहीत नाही आहे तुमच्या भोवताले काय घडतं हे तुम्हाला माहीत नाही आहे कुणाच्या मनात काय घडतंय काय विचार आहेत काय भावना लोक बाळगून आहेत हे तुम्हाला माहीत नाही म्हणून पांढरा रंग तुम्हाला एक विशिष्ट प्रकारची सुरक्षा देतो कारण तो सर्व काही परावर्तित करतो फक्त प्रकाशच नाही अवघी ऊर्जा सुद्धा काळा रंग सर्व शोषून घेतो जर तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथं तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं सर्व काही आत्मसात करायचं आहे तर मग तुम्ही काळा रंग परिधान केला पाहिजे पण जर तुम्ही काळा रंग अशा ठिकाणी परिधान केला जिथं तुम्हाला काहीच आत्मसात करायचं नाही पण तरी तुम्ही तो वापरता जरा छान रुबाबदार दिसण्यासाठी <laughs> तर मग तुम्ही सर्व प्रकारच्या गोष्टी तुमच्यात आत्मसात करायला सुरुवात कराल सांगायला ही फार अप्रिय गोष्ट आहे ज्या मानसिक संघर्षातून लोक आज जात आहेत त्याचं वीस ते पंचवीस टक्के कारण हे सर्व प्रकारच्या परिस्थिती आणि प्रसंगांमध्ये दीर्घकाळ काळ्या कपड्यांमध्ये वावरणे आहे अशा ठिकाणी ते जातात जिथं त्यांनी गेलं नाही पाहिजे आणि मी see... पाहतोय uh... <laughs> कारण काळा रंग नेहमीच वाईट आहे मला त्याच्यात नाही जायचंय पण काही केल्या काळा रंग नकारात्मक समजला जातो काळा रंग एवढा दैवी समजला जात नाही काळा रंग नेहमी राक्षसी समजला जातो जर जा राक्षस आला तर नक्कीच काळ्या कापड्यात येईल ह्या समजुतीच्या आधारावर लोक काळा रंग शोक प्रसंगात घालतात जर कोणी मरण पावलं असेल तर काळा रंग तुम्ही अजिबात घातला नाही पाहिजे जर तुमच्या आसपास कोणाचा मृत्यू झाला असेल तुम्ही, तुम्ही नेहमी पांढरा रंग परिधान केला पाहिजे कारण त्या प्रकारची ऊर्जा तुम्हाला शोषून घ्यायची नाही आहे पण मी पाहतोय जेव्हा एखाद्याचा मृत्यू होतो तिथं सर्वजण काळं परिधान करतात जीवनाबद्दलचा हा सरासर गैरसमज आहे अजिबात जागरूकता नाही आहे एखाद्या निष्कर्षावर तुम्ही फक्त तर्काच्या चौकटीतून पोचलात जिथं तुम्हाला वाटतं की काळा म्हणजे हा मृत्यूचा संकेत आहे हो ते सूचित करतं मी ते नाकारत नाही पण तुम्हाला ते आत्मसात करायचं की त्यापासून दूर जायचं जे मृत आहे ते मृत झालेतच त्याचा आपण आदर करतो पण जी जे जिवंत आहे ते जिवंत राहिले पाहिजेत त्यांनी अशा गोष्टी आत्मसात करून अर्धमेलं होता कामा नये तर असं काही जे तुम्हाला आत्मसात करायचं नाही आहे तेव्हा तुम्ही पांढरं घातलं पाहिजे बाकीचे सर्व रंग हे ह्या दोघांमधला खेळ आहे पण काळा आणि पांढरा यांच्या संदर्भात पांढरा म्हणजे पूर्णपणे परावर्तित काळा मुळीच परावर्तित करत नाही यामधले इतर रंग निवडक प्रकारे परावर्तित करतात आणि त्या फक्त गमतीसाठी आहेत जिथं आपल्याला खरंच काहीतरी आत्मसात करायचं आहे आपण काळं परिधान करतो जिथं आपल्याला परावर्तित करायचं आहे तिथं पांढरं परिधान करा पण फार पूर्वीपासून ह्याच्या अगदी उलट केलं जातं आहे काळा रंग परिधान करून आपण रस्त्यावर जात नाही आपण ऑफिसला जात नाही मी काळे कपडे म्हणतो आहे फक्त एक ठराविक कपडा नव्हे तुम्ही ह्यामध्ये सव्वेमधून जाऊ नये सव्वे म्हणजे रेल्वे स्टेशन जेवणाचं ठिकाण नव्हे आजकाल सर्व काही मिसळत चाललं आहे तुम्ही अशा ठिकाणी काळ्या कपड्यात जाऊ नये जिथं तुम्हाला आसपासच्या वातावरणातलं काहीच आत्मसात झालेलं नको आहे कारण तुमच्या ऊर्जा कशा कार्य करतील ते ह्यावरून ठरेल हेच तुमचं मानसिक स्थैर्य आणि इतर अनेक पैलू ठरवेल रंगाला स्वतःची युक्ती आहे ठीक आहे